Today, we are going to learn associating the name of letters with its sound. म्हणजेच इंग्रजी वर्णमालेतील अक्षरांची त्यांच्या उच्चाराशी सांगड घालणे. इंग्रजी वर्णमालेमध्ये ही ए पासून झेड पर्यंत अशी 26 लेटर्स आहेत. त्यापैकी ही 5 म्हणजेच ए, ई, आय, ओ, यू हे व्हॉवेल्स म्हणजे स्वर आहेत आणि राहिलेले 21 हे कन्सोनंट्स म्हणजे व्यंजने आहेत. तर सुरुवातीला आपण व्हॉवेल्सचे उच्चार म्हणजे त्यांचा आवाज कसा असतो ते पाहू. तर पहिला व्हॉवेल्स म्हणजे स्वर आहे ए. या एचा उच्चार 4 प्रकारे असतो किंवा एचा आवाज एला 4 आवाज असतात. तर पहिला एचा आवाज आहे किंवा एचा उच्चार आहे तो ए. उदाहरणार्थ बॅट, कॅट, मॅट इत्यादी. त्यानंतर एचा दुसरा आवाज आहे किंवा एचा दुसरा उच्चार आहे आ, कार, जा. एचा तिसरा प्रकारचा उच्चार आहे तो ओ, जसं की बॉल, कॉल, टॉल इत्यादी इत्यादी. त्यानंतर एचा चौथ्या प्रकारचा जो उच्चार आहे तो आहे ई, ए म्हणजेच गेम, सेम, नेम या प्रकारे. त्यानंतर पुढचा वॉवेल आहे तो ई. ई या वॉवेलचा 3 प्रकारे उच्चार केला जातो. पहिला उच्चार आहे ए, जसं की पेन, बेड. त्यानंतर ईचा दुसरा उच्चार आहे ई, ही, शी. यामध्ये जसा उच्चार केला जातो त्याप्रमाणे ईचा दुसरा आवाज आहे ई. त्यानंतर ईचा तिसरा आवाज आहे इयर म्हणजेच हिअर, इयर इत्यादी. तर पुढचा तिसरा वावेल आहे आय. या आयचे सुद्धा 3 उच्चार आहे. पहिला उच्चार आहे ई, जसं की पिन, नी. त्यानंतर आईचा दुसरा उच्चार आहे आई, आईस, नाईस. त्यानंतर आईचा तिसरा उच्चार आहे अ, जसं की गर्ल, बर्ड. त्यानंतर आपला चौथा वावेल आहे ओ. या ओला सुद्धा 4 आवाज आहेत किंवा त्याचे 4 प्रकारे उच्चार केला जातो. पहिला उच्चार आहे तो ओ, जसं की गो, कोड. त्यानंतर होता दुसरा उच्चार आहे आव, काव, नाव या प्रकारे. त्यानंतर होता तिसरा उच्चार आहे अ, ऑरेंज, ऑक्स. नंतर ओचा चौथा आवाज आहे अ, अनियन, मंकी अशा प्रकारे. त्यानंतर पाचवा आणि शेवटचा स्वर आहे तो म्हणजे यू. या यूचे 3 आवाज आहे. पहिला आवाज आहे अ, जसं की बस, हन इत्यादी. त्यानंतर यूचा दुसरा आवाज आहे ऊ, पुट, बुल अशा प्रकारे. त्यानंतर यूचा तिसरा आवाज आहे यू, युनिट, युनिफॉर्म अशा प्रकारे. तर अशा प्रकारे आपण अक्षरे आणि ध्वनी यांची संगत कशी घालावी याचा अभ्यास केलेला आहे. धन्यवाद.